नमस्कार मित्रांनो मी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे बॅच नंबर एकशे तेरा आज तुम्हाला दिनांक चार नऊ दोन हजार एकवीस रोजी जी कंबाईन एक्झाम आयोजित केली आहे त्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ टाकत आहे मित्रांनो व्हिडिओ टाकण्यापूर्वी मी तुम्हाला माझी थोडक्यात ओळख करून देतो मित्रांनो मी दोन हजार तेरा बॅचचं पी एस आय असून आत्तापर्यंत चार जिल्ह्यात काम केलेलं आहे नंदुरबार गडचिरोली गोंदिया आणि सध्या औरंगाबाद शहर या ठिकाणी नेमणुकीस आहे तरी मित्रांनो दिनांक चार नऊ दोन हजार एकवीसला जी कंबाईन एक्झाम आयोजित केली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं तर त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी किंवा जी एक्झाम शनिवारी आयोजित केली आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकी काय स्ट्रॅटेजी ठ्यावी या संदर्भातल्या टिप्स ज्या की मी स्वतः फॉलो केलेल्या आहे मित्रांनो मी दोन हजार तेरा पी एस आय प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यू ग्राउंड इंटरव्ह्यू क्वालिफाय आहे दोन हजार चौदाची पण प्रिलियम मेन्स इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतो लक्षात त्यानंतर मंत्रालयानं असिस्टंटला देखील क्वालिफाय होतो तरी मित्रांनो मी अभ्यास करताना वयाच्या चोवीसाव्या वर्षी सिलेक्ट झालेलो आहे आणि त्याकरिता विद्यार्थ्यांना एम पी एस सीमध्ये अभ्यासाची तयारी करत असताना कुठली स्ट्रॅटेजी असायला हवी या संदर्भाचं मार्गदर्शन करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो परीक्षा शनिवार ते आहे तर त्याकरिता माझ्याकडनं तुम्हाला मी साधारणतः दोन ते तीन टिप्स जास्तीत जास्त व्हिडिओ खूप मोठा करत नाही परंतु ज्या कामाच्या आहे ज्या उपयोगाच्या आहेत अशा टिप्स देतो त्यातली नंबर एक टिप्स आहे मित्रांनो परीक्षेच्या चोवीस तास अगोदर परीक्षेच्या चोवीस तास अगोदर तुमचा अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे मित्रांनो एम पी एस सी म्हणजे संयम आहे एम पी एस सी म्हणजे एकाग्रता आहे एम पी एस सीचा अभ्यास कधीच आदल्या दिवशी अभ्यास करणं होत नाही एम पी एस सी सिलेक्ट होणारा विद्यार्थी कधीच असा विद्यार्थी नाही दो एक दोन महिन्यात सिलेक्ट झाला नाही बिलकुल नाही एम पी एस सी ह्या ही एक अवंतर प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास हा एक अवंतर म्हणजे संलग्न अभ्यास आहे त्याचा अभ्यास तुम्हाला कंटिन्यू ठेवावा लागतो अलग लक्षात ही एक प्रक्रिया आहे आणि त्यातना आपल्याला जावं लागतं मित्रांनो त्यामुळे परीक्षेच्या चोवीस घंटे अगोदर तुमचा अभ्यास पूर्ण व्हायला हवा तुमचे बुक्स तुमच्या नोट्स सगळं सगळं बंद व्हायला पाहिजे चोवीस घंट्यापूर्वी तुमचा दिमाग एकदम शांत असायला हवा ही माझ्याकडून टिप्स आहे परीक्षेच्या अगोदर चोवीस घंटे अगोदर मित्रांनो तुमचा दिमाग शांत ठेवावा परीक्षा तुम्ही जितके रिलॅक्स राहाल तितका तुम्हाला परीक्षेत फायदा होईल हे मी तुम्हाला सांगतोय हो। गडबड करायची आवश्यकता नाही तुम्ही अभ्यास केलेला आहे जसं तुम्ही जर वाचलेलं असेल तुमचं मन शांत असेल मी लक्षात ठेवा हो, मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला चार ऑप्शन असतात तुम्ही जर वाचलेलं असेल जसं तुम्ही वाचाल तसं तुम्हाला ते उत्तर क्लिक होतं आणि तुम्ही त्याचं उत्तर घेऊ शक करून योग्य ते उत्तर घेऊ शकतात गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही त्यामुळे परीक्षेच्या अगोदर चोवीस घंटे तुमचा अभ्यास थांबायलाच हवा ही माझ्याकडनं आहे टिप्स नंबर एक मित्रांनो टीप नंबर दोन आहे माझ्याकडनं बघा एम पी एस सीचा पेपर हा शंभर मार्काचा आहे शंभर मार्काचा पेपर आहे शंभर प्रश्न आहेत साठ मिनिटे आहेत प्रत्येक प्रश्नाला चाळीस सेकंद आहेत त्यामुळे प्रत्येक आणि आयोगाची प्रश्नपत्रिका चाळीस पंचेचाळीस पानाची असते मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल मराठीतनं असतात इंग्लिशमधनं असतात त्यांचे चार चार ऑप्शन असतात त्यामुळे एवढा जर विचार केला तर एक प्रश्न सोडवायला आपल्याला साधारणतः वीस सेकंद पण वेळ लागत नाही अलग लक्षात त्यामुळं स्ट्रॅटेजी नंबर दोन ज्या वेळेस प्रश्नपत्रिका हातात पडेल लगेच पहिल्यापासून स्टार्ट करायचं तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत ज्या प्रश्नांची उत्तरे येत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही टिकमार करत चला आलं लक्षात पहिल्या साधारणतः तीस मिनिटात साधारणतः तीस मिनिटात तुम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तरे येतात ती सगळे तीस, तीस मिनिटात व्हायला हवीत ही तुमची स्ट्रॅटेजी असायला हवी त्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो चार ऑप्शन आहेत चार ऑप्शनपैकी दोन मध्ये संदिग्ध आहेत दोन तर क्लिअर कट माहिती आहे की हे आपल्याला हे तर कंटिन्यू शंभर टक्के नाहीत परंतु ह्या दोन मध्ये कन्फ्यूज आहे शंभर टक्के तिथे अटेम्प्ट करा फिफ्टी फिफ्टी आहे जर सक्सेस झाला तर शंभर टक्के होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी असायला हवी की येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं हे सोडवावी कन्फ्युजनवाले प्रश्नांची उत्तरं तिथे शंभर टक्के प्रयत्न करावे आणि ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत नाही ते सोडवायचे नाही कारण आयोगाकडनं निगेटिव्ह सिस्टम आहे वन थर्ड आहे तर तुमचा जर एक प्रश्न जर चार तीन प्रश्न चुकले तर तुमचं एक उत्तर मायनस होतं म्हणजे चार प्रश्न तुमच्या चुकीचे गृहीत धरले जातात त्यामुळे आलं लक्षात की आपल्याकडनं मिस्टेक होता कामा नये ज्या प्रश्नांची उत्तर येतात ते सोडवायची ज्यांची संदिग्ध आहेत ते पण सोडवायची आणि जे बिलकुल माहिती नाही ते बिलकुल सोडवायचे याचं कारण असं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की आयोग ज्यावेळेस मिरिट आयोगाचे पेपरचे ज्यावेळेस वेळेस मिरिट येतं त्यावेळेस तुम्ही बघा मित्रांनो साधारणतः शंभर पैकी पेपर असेल तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला मिरिट लागतो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे आयोग वन थर्ड घेतात एका जागेसाठी तीन पोरं हो घेतात ते सोडा सत्तेचाळीस जर मिरिट असेल तर शेचाळीस वाले जवळजवळ एक हजार असतात अलग लक्षात पंचेचाळीस वाले दहा हजार असतात चव्वेचाळीस वाले वीस हजार असतात त्रेचाळीस पन्नास तिकडे तर मग ते लाखोने असतात तर तुम्हाला ते सांगणं आहे की तुम्हाला मिरिटपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सिलेमिस्टेक टाळायला हव्यात तुम्ही जितक्या तुमच्या सिलेमिस्टेक टाळाल तितका तुम्हाला फायदा आहे त्यासाठी तुमचा दिमाग शांत असायला हवा तुम्हाला येणारे प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगोदर सोडवायला हवेत ह्या ही जर स्ट्रॅटेजी फॉलो केली तर शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या कंबाईन एक्झाममध्ये शंभर टक्के यश मिळणार स्ट्रॅटेजी नंबर तीन मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ही कशी आहे परीक्षेची काठिण्य पातळी जर खूप जास्त असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो हा मी दिलं तुम्हाला द्यायचा असा सल्ला आहे की तुम्ही कमीत कमी प्रश्न अटेम्प्ट करा काठिण्य पातळी जर तुम्हाला जेवढे प्रश्नांची उत्तरं येतात तेवढेच करा आणि काठिण्य पातळी जर सोपी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करा आलं लक्षात जर काठीण्य जर पेपर अवघड असेल तर कमी मिरिट लागतं आणि पेपर जर खूप असते तर खूप जास्त जर प्रश्नपत्रिका जर सोपी असेल तर मिरिट जास्त लागतं त्यामुळं आपण मॅक्सिमम चान्सेस घ्यायचा आणि कठीण असेल तर मिनिमम चान्सेस घ्यायचा ही स्ट्रॅटेजी नंबर तीन चार नंबर मित्रांनो स्ट्रॅटेजी अशी आहे की स्वतःवरचा विश्वास कदापि ढळू द्यायचा नाही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला जर वाटलं की हा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो लिहू शकतो यामध्ये संदिग्ध आहे शंभर टक्के अटेम्प्ट करा मित्रांनो परमेश्वर पण जो साहसी आहे त्याच्या सोबत परमेश्वर पण असतो त्यामुळे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि ह्या परीक्षेला सामोरे जा यश नक्कीच तुम्हाला आहे मित्रांनो ह्या झाल्या माझ्याकडनं टिप्स जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या एम पी सी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ द्या हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवतोय एडिटिंग वगैरे काही करत नाही आहे तसा अपलोड करतो काही चुका झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळेस नक्कीच दुरुस्त केले जाईल जाता जाता मित्रांनो मला जी एक कविता नेहमी प्रेरित करते कोलंबसचं गर्वगीत कोलंबस जगाच्या शोधासाठी निघालेला असतो आणि जगाच्या शोधाला निघत असताना पूर्वी जहाजे शिडाचे जहाजे असतात आणि शिडाच्या जहाजांमधून समुद्राला खूप मोठी भरती येते आणि खूप मोठा वारा जहाज जा असं बुडायला लागतं बुडायला लागला की मग कोलंबस व त्याचे सगळे सहकारी एकदम घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की आता आपला संपलं आयुष्य त्यावेळेस कोलंबस त्या सर्व अधिकार त्याच्या साथीदारांचं मनोबल वाढण्यासाठी सगळ्यांसाठी एक गर्व गीत म्हणतो चला उभारा शुभ्रषडे ती गर्वानेवरती चला उभारा शुभ्रषडे ती गर्वानेवरती कथा या खुळ्या सागर आला कथा या खुळ्या सागर आला अनंत आमची आसक्ती अनंत आमच्या आशा अनंत आमची ध्येयासक्ती अनंत आमच्या आशा किनारा तुला या पामराला किनारा तुला या पामराला याचा मतीचा अर्थ असा आहे मित्रांनो संकट किती जरी आला तर त्या संकटांना म्हणायचं की तुम्हाला तरी सीमा आहेत परंतु माझ्या प्रयत्नांना ना सीमा नाही एक दिवस मी शंभर टक्के सक्सेस होणार म्हणजे होणार हा त्याचा मध्येचा अर्थ मित्रांनो तुम्ही जे दे प्रेम देतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद